ठेवू? माझ्या उत्तराने निर्णय बदलणार आहे तुझा? तुझ्या उत्तराने त्रास होईल मला, आणि आतापर्यंत झालाय तेवढा पुरेसा आहे, आता अजून नको, थोडं थांब. मला कळतंय श्री. थँक्स. फोन ठेव, तू मला काही नाही वाटणार. बाय. जान्हवी, आलेच मी. हाय. अगं तू बस ना. श्रीला हा आपला मुलगा नाही हा विचार सुद्धा कधी मनाला शिवला नाही माझ्या. आणि ही बाई म्हणते तुमची माया उसनी आहे. उसनी? वहिनी काही कमी माया केली का आम्ही श्रीवर? वहिनी तू सांग, तू आई आहेस ना त्याची? आमच्यापैकी कुणीतरी त्याच्यावर वरवरचं प्रेम केलं का ग कधी? जाऊ दे ना बेबी. अगं तू काय त्या बाईंचं बोलणं मनाला लावून घेतेयस? त्यांना काय माहिती तुमचं श्रीवरचं प्रेम? पण त्या बोलल्या ना, बोलून दाखवलंच ना त्यांनी. मला माझं पोर नाही, निर्धड संसार करता आला नाही, माझ्या भावाच्या संसारात लुडबुड करत आले मी. माझं सगळं चुकलंय वहिनी आयुष्यात. नाही बेबी, असं काहीही नाहीये. तू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस बाळा. हे बघ, आम्हाला कोणालाही कधीही असं वाटलेलं नाहीये, कळलं? ए आई, आई नको ना ग रडूस. आई नाही बघवत आहे ग मला. आई प्लीज. काय करू ग जानू, काय करू? काही करायला गेले ना की काहीतरी भलतच होऊन बसत ग. माझं ना सगळं चुकलंय. कुठे आणि कसं फेडू हे सगळं मी? आई ऐक, तुझं काहीही चुकलेलं नाहीये. आता काय चुकीचं वागली आहेस तू मला सांग. हो ना जानू, म्हणजे पटतंय ना तुलाही तसंच वाटतंय ना? झालं तर हो आई. अगं पिंट्याच्या काळजीने तुला किती त्रास होतोय हे दिसतंय मला. जानू तूही आता आई होणार आहेस. एक आई आपल्या मुलाच्या प्रेमापोटी काळजीपोटी काहीही करू शकते, कळतंय ना तुला आता? नक्कीच कळतंय आई. माझंही असंच झालं ग, म्हणजे अगदी अगदी राहूनच नाही मला. म्हणून तुझ्या सासरी गेले मी. काय?